सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या मुलीने केलेल्या मागणीवरून शेत जमीन विकून 25 लाख रुपये देऊनही जावयाने पैशासाठी मुलीचा छळ केल्याने मुलीने आत्महत्या केली अशी फिर्याद निंबूद येथील शिवदत्त प्रतापसिंह काकडे यांनी राजगड पोलिसांकडे दिली. त्यावरून राजगड पोलिसांनी सुधीर विठ्ठल कोंडे या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की निंबूत येथील शिवदत्त प्रतापसिंह काकडे यांची मुलगी सुषमा हिचा विवाह खेड शिवापूर येथील सुधीर विठ्ठल कोंडे यांच्याशी 19 फेब्रुवारी 2014 मध्ये झाला होता. त्यावेळी लग्नामध्ये 6 तोळे सोन्याचे दागिने मागणीवरून घातले होते. त्यानंतर 2016 मध्ये मुलगी सुषमा हिने पती सुधीर हा त्यांच्या मित्रासह काही ठिकाणी जमिनीचे प्लॉन्टिंग करत असल्याने पैसे मागत असल्याची माहिती दिली. त्यावरून शिवदत्त काकडे यांनी त्यांची शेतजमीन विकून 15 लाख रुपये व इतर नातेवाईकांकडून 10 लाख रुपये असे 25 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही आणखी पैशाची मागणी करत सुधीर कोंडे यांनी सुषमा हिचा छळ केला. त्यावरून सुषमा हिने 15 दिवसांपूर्वी सत्यशील काकडे यांच्या मोबाईलवर फोन करून शिवदत्त यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही दिलेले पैसे लवकरात लवकर मागून घ्या अथवा खेड शिवापूर येथील महामार्गालगत 10 गुंठे जागा नावावर करून घ्या आणि मला येथून घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर तिची समजूत घालण्यात आली. मात्र 5 सप्टेंबर 2021 रोजी 9:30 वाजता सुषमा हिच्या दिराने शिवदत्त काकडे यांना फोन करून सुषमा हिने गळपास घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर सुषमा हिला ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यावरून वडील शिवदत्त काकडे यांनी राजगड पोलिसांकडे आपल्या मुलीने पती सुधीर कोंडे यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिली आहे.